नमस्कार. आज आपण झणझणीत अशी मस्त मसालेदार खानदेशी पद्धतीने बनवलेली फौजदारी डाळ कशी तयार करायची ते बघणार आहोत. फौजदारी डाळ बनवण्यासाठी इथे मी 5 प्रकारच्या डाळी घेतलेले. यात सर्वात आधी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे. तर 1 मूठ मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 चमचा मुंगाची डाळ, 1 चमचा मटकीची डाळ, 1 चमचा मसुरीची डाळ आणि 2 चमचे मी इथे चना डाळ घेतलेली आहे. तर यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ या 2 डाळी आपल्याला फिक्स घ्यायच्याच आहे. राहिलेल्या 3 डाळीमध्ये तुम्ही एखादी वगळली आणि दुसरी ॲड केली तरी चालेल. आता या घेतलेल्या 5ही डाळी मी इथे कुकरमध्ये घालते आहे. यामध्ये उडदाची डाळ आपल्याला सर्वात जास्त घ्यायची आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि बाकीच्या डाळी 1-1 चमचा घ्यायच्या आहेत. तर आता घेतलेल्या डाळी आपण व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यामध्ये डाळ शिजण्यासाठी म्हणून पाणी घालायचं आहे. तर ही भाजी मी टोटल 6 लोकांसाठी करते, त्या हिशोबाने मी इथे या डाळी घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला, तोसुद्धा आपल्याला या डाळीसोबतच शिजवायचा आहे. तर डाळीमध्ये पाणी घातलं आणि हा कांदासुद्धा मी बारीक चिरलेला ॲड केलेला आहे. पाणी मला थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी यामध्ये साधारण 1/2 कप पाणी ॲड केलेलं आहे. कुकर मी गॅसवर ठेवून दिलं आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला 3-4 शिट्या घेऊन डाळ छान शिजवून घ्यायची आहे. डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचं तुकडं आणि 1 मोठा चमचा भरून धणे पावडर, इथे तुम्ही अख्खे दणे घेतले तरी चालणार आहे. काही सुक्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. तर यामध्ये ज्या 3 मिरच्या माझ्या हातात आहे या चवीला थोड्या तिखट आहे आणि ज्या बाकीच्या मिरच्या तुम्ही परातात पाहतात या थोड्या चवीला कमी तिखट आहे. तर इथे मी टोटल 8 मिरच्या घेतलेल्या आहे. याशिवाय जर तुम्हाला यामध्ये थोडं मिरची पावडर जास्त ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे मिरची नसेल, तुम्ही भाजीसाठी तिखट यूज करत असाल तर तुम्ही तिखटसुद्धा इथे वापरू शकता. आलं लसूण मी मिक्सरच्या भांड्यात ॲड केलं, मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले आणि घेतलेली धणे पावडरसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालून मी असं छान मऊ आणि बारीक असं हे वाटण तयार करून घेतले. वाटण बनून तयार झालेलं आहे. कुकरसुद्धा गार झालेला आहे. कुकर उघडते आहे आणि डाळी कशा शिजल्या त्या बघून घेऊया. तर डाळसुद्धा छान शिजलेली आहे आणि आता भाजी करण्यासाठी इथे कढईमध्ये मी 3 मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम तेलामध्ये 1 तमालपत्र तुकडे करून मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे तेलामध्ये. तर हे वाटण बनवत असताना आपण यामध्ये कांदा वापरलेला नाही. कांदा आपण डाळींसोबत शिजवून घेतलेला आहे त्यामुळे इथे कांदा घालायची गरज नाही. आणि जसं मी नेहमी सांगते की वाटण बनवत असताना त्यात जास्त पाणी घालू नका. जास्त पाणी घातल्यामुळे वाटण पातळ होतं आणि या स्टेजला ते उडतं, त्यामुळे जे तेल आहे ते सुद्धा निघून जातं आणि भाजीवर हवा तसा तरंग किंवा तरी येत नाही. आता यामध्ये मी मसाला घातलेला आहे 1 चमचा. हा मसाला कसा तयार करायचा ही सुद्धा रेसिपी मी काही दिवस आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे किंवा तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल साठवणीतला तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता. तर खानदेशी पद्धतीने मसाला कसा तयार करायचा ही सुद्धा रेसिपी मी दाखवलेली आहे. त्यानंतर शिजवून घेतलेल्या डाळी या मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर घालायचे आहेत. तर डाळी मी घालून घेतल्या, व्यवस्थित भाजी मिक्स करायची आहे. डाळ आणि मसाला छान मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर एवढी घट्ट भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता, छान लागते. तुम्ही पाहू शकता साधारण 1 मिनिट शिजवून घेतल्यानंतर मस्त तेल भाजीला सुटलेलं आहे. आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. छान उकळतं पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी थोडं कमी अधिक तुम्ही करू शकता. भाजी मला थोडी घट्ट वाटते त्यासाठी मी अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे. थोडी शिजल्यानंतर ही भाजी घट्ट दाटसर होते. यामध्ये आपण वेगवेगळ्या डाळी वापरले त्यामुळे अर्थातच ही भाजी थोडी दाटसरच होते. भाजीला आता 3-4 मिनटं मस्त उकळी होऊ द्यायची आहे मंद आचेवर. तुम्ही पाहू शकता भाजीला सुंदर रंग आलेला आहे. भाजीवर मस्त असा तरंगसुद्धा आलेला आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे. भाजीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी तुम्ही घरच्या एखाद्या समारंभासाठी, सणासुदीला, पार्टीसाठी, घरी आलेल्या पाहुण्यांसाठीसुद्धा शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, धन्यवाद.